म्हणून यापुढे विचार करून बोलायचं आणि कुठेही पात्री अगर सोडली फडणवीस साहेबांबरोबर बद्दल आणि कोणाबद्दल, तर मग आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि ठाकरेंबद्दल सगळं काय कपडे फाडून घेण्याची सवय तूच घ्यायची. आता महाराष्ट्राला पण कळून दे की यार संजय राऊतमुळे ठाकरे कुटुंबाची बदनामी होते आहे, ठाकरे कुटुंबाची अंडी पिल्ली बाहेर निघत आहेत. निलेश राणे, सत्तेची माज आणि मस्ती बरोबर नाही. तुम्ही उद्धव साहेबांचे कपडे फाडणार, आदित्य साहेबांचे कपडे फाडणार. तुम्ही कुशाल म्हणताय, संजय राऊत साहेब जर भाजपच्या नेत्यांवरती बोलले तर मग आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांना आणि आदित्य साहेबांना सोडणार नाही, त्यांचे कपडे फाडून घेऊ. अहो तुम्हाला काय डोक्याचा भाग बिग आहे का? तुम्हाला काय पिसाळ्याला कुत्रा चावलंय का? तुम्हाला वेळ वेळ तर लागला नाही ना? आणि तसं असेल तर सांगा, अहो कपडे कोण फाडतंय? पिसाळ्याली कुत्री, पिसाळ्याली माणसं, आणि ती माणसं स्वतःला देखील खनाखन कानाखाली चपट्या मारून घेत असतात. मग नेमकं तुम्ही पिसाळ्याला कुत्रे आहात का पिसाळ्याला माणूस आहे ही तर एकदा सांगा. आणि तुम्हाला खरं डोक्यावर परिणाम झाला असेल, तुम्ही पिसाळ्याला जर असेल तर तुम्हाला पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला भरती करावं लागेल, आणि ती सगळा जी खर्च आहे ती शिवसेना भरायला तयार आहे. ही खरं तर तुम्ही आता सांगितलं पाहिजे, तुम्ही नेमकं कुत्रा आहे का पिसाळ्याला माणूस आहे. आणि ही सत्तेचा माज बरोबर नाही यार. निलेश राणे साहेब, तुम्हाला सांगतोय, तुम्हाला लय गुर्मी आली आहे, तुम्ही गुर्मीन असं वागू नका.